जगात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आणि जेवढे रुग्ण वाढले आहेत तेवढी उपचार यंत्रणा आणि खास करून व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे। हाच धोका भारतात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतो। नेमका हाच धोका ओळखून वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या श्री इंडस्ट्रीज कंपनी व आय सनमेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे येथील तीन मेकॅनिकल इंजिनियर मित्रांनी स्वदेशी ऑक्सिमेट व्हेंटिलेटर बनवला आहे। वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या पुणे येथील श्री इंडस्ट्रीज कंपनीतील मेकॅनिकल इंजिनियर मूळचा मापरळ साळीवाडा येथील रहिवासी, सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या मयूर विजय गांधी तर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर महेंद्र चव्हाण व आयटी इंजिनियर आकाश चव्हाण यांनी कोरोनाचा महाराष्ट्रभर वाढता प्रादुर्भाव आणि व्हेंटिलेटरची असलेली कमी या सर्व पार्श्वभूमीवर प्रयोग करत या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे। हे व्हेंटिलेटर बॅटरीवर चालवता येत असल्याने ॲम्ब्युलन्स, आपत्कालीन दवाखाने व सध्याचे रेल्वेचे वॉर्ड या ठिकाणी सुद्धा वापरता येते। यामध्ये वापरलेली बॅटरी 13 ते 14 तास व्हेंटिलेटर सुरू ठेवते आणि याचा फायदा इलेक्ट्रिसिटी नसताना सुद्धा होऊ शकतो। यामध्ये असे IoT तंत्रज्ञान वापरले आहे की जेणेकरून डॉक्टर यांना मोबाईल किंवा रिमोट कम्प्युटरवरून सुद्धा निरीक्षण करू शकतात। मार्केटमधील उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत हे अत्यंत कमी खर्चात बनले आहे। भारत सरकारने युद्ध पातळीवर व्हेंटिलेटर बनवता यावेत यासाठी आव्हान केले होते। या आव्हानाला श्री इंडस्ट्रीज पुणे कंपनीने पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मदतीने संपर्क साधून व्हेंटिलेटर बनवण्याची परवानगी मिळवली। ऑक्सिमेट व्हेंटिलेटर हे ऑक्सिजन देण्याचे काम तर करतेच, याशिवाय यामध्ये हार्ट बीट्स आणि ECG निरीक्षण सुद्धा करता येते। विविध आपत्कालीन गोष्टींचा विचार करता हे व्हेंटिलेटर पोर्टेबल पद्धतीने बनवले आहे। 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी रघुनाथ भागवत यांचा हा स्पेशल रिपोर्ट।